अकोला पोलीस दलाच्या वतीनं साखळी चोरीच्या घटना टाळण्यासाठी जनजागृती कार्यशाळेचं आयोजन केलं होतं अकोल्यात महिलांच्या गळ्यातले दागिने खेचून चोरण्याचे प्रकार खूप वाढले आहेत त्याला आळा घालण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती करावी यासाठी हा मेळावा घेण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं साखळी चोरांपासून कसं सावध राहावं तसंच प्रतिकार कसा करावा याविषयी मेळाव्यात माहिती देण्यात आली कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातल्या महिला स्वयंसेवी संस्था महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या आपल्या समाजामध्ये जे सिक्युरिटी आहे ते सिक्युरिटी फक्त त्या समाजामध्ये महिलांची जे सिक्युरिटी आहे होणार तो महिलांची सिक्युरिटी एवढा महत्वाची गोष्ट आहे अखिल भारतीय उर्दू साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय उर्दू साहित्य सेवा आणि उर्दू मित्र पुरस्कारांचं वितरण उर्दू आणि लेखक डॉक्टर अनिश चिश्ती यांच्या हस्ते काल सोलापूरात झालं उर्दू भाषा एका समुदायाची भाषा नसून हृदयांना जोडणारी ही परिभाषा आहे या भाषेतला गोडवा माणसांना जवळ करतो असं अनिस चिस्ती यांनी यावेळी बोलताना सांगितलं सोलापुरातल्या फडकुले सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात नाट्यलेखक दिग्दर्शक सय्यद इक्बाल यांना उर्दू साहित्य सेवा तर गिरीश चौधरी यांना उर्दू मित्र पुरस्कारानं गौरवण्यात आलं भारतीय चित्रपटसृष्टीनं पर परदेशातल्या रसिकांना आणि समीक्षकांना नेहमीच भुरळ घातली आहे अनेक परदेशी नागरिकांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर संशोधन करून प्रबंधही सादर केलेत अशाच प्रकारचा अभ्यास करण्यासाठी आता नेपाळमधले कलाकारही पुणे